विद्यार्थी मित्रांनो, आपण 31 ते 40 हे अंकांची ओळख वाचन व लेखन बघितले. आता 41 ते 50 ह्या अंकांचं वाचन व लेखन आपल्याला बघायचं आहे. बघा, हा झाला एक दशक, दोन दशक, तीन दशक आणि चार दशक. आणि त्याच्यात आपण एकक मिळवला तर झाली संख्या तयार 41. चार दशक, एक एकक, 41. आता पुढील संख्या बघू आपण. चार दशक आणि दोन एकक, चार दशक आणि दोन एकक, 42. त्याच्यात पुन्हा अजून एक मिळवला, चार दशक, तीन एकक, चार दशक आणि तीन एकक, 43. परत त्याच्यात एक मिळवला आपण, चार दशक, चार एकक, 44. चार दशक आणि पाच एकक, 45. चार दशक पाच, 45. चार दशक आणि सहा एकक, चार दशक, सहा एकक, 46. चार दशक आणि सात एकक, चार दशक आणि सात एकक, 47. चार दशक आणि आठ एकक, चार दशक आणि आठ एकक, 48. चार दशक आणि नऊ एकक, चार दशक आणि नऊ एकक, 49. आणि त्याच्यात पुन्हा जर एक मिळवला तर हा पूर्ण हे 10 होता. 10 झाले म्हणजे काय होतो, तो एक पूर्ण दशक, हा एक पूर्ण दशक तयार होतो. मग त्याच्यात आपण एक दशक मिळवायचा. पाच दशक आणि शून्य एकक झाले 50.